हॅलो मित्रांनो, मी सिद्धेश जांभवडेकर. बिग बॉस मराठीच्या घरात आजकाल पाहुण्यांची ये जा सध्या जोरात सुरू आहे. पाहुणे म्हणजे मी म्हणतोय वाईल्ड कार्ड एंट्रीजबद्दल. आत्तापर्यंत घरात 3 वाईल्ड कार्ड एंट्रीज आपल्याला बघायला मिळाले. शर्मिष्ठा राऊत, त्यागराज खाडीलकर आणि नुकतेच येऊन पोचलेले नंदकिशोर चौगुले. बिग बॉस सारख्या गेम शो मध्ये वाईल्ड कार्ड एंट्रीजला शो इंटरेस्टिंग बनवण्यासाठी आणलं जातं, पण इथे बिग बॉसच्या घरात इंटरेस्टिंग तर सोडा, हे 3 वाईल्ड कार्ड एंट्रीज सध्या शो मध्ये फुटेजेस मिळवण्यासाठी धडपड करताना दिसतायत. या 3 वाईल्ड कार्ड्सकडे एक ॲडव्हान्टेज होतं की हे बाहेरून शो बघून आले होते, म्हणून हे घरात बाकीच्या कंटेस्टंट्सची चांगली शाळा घेतील असे अपेक्षित होते. पण असं वाटतंय हे 3 वाईल्ड कार्ड म्हणजेच शर्मिष्ठा, त्यागराज आणि नंदकिशोर हे शोचा पूर्ण अभ्यास करून नाही आले. मला असं देखील वाटतं की यांना आणायच्या मागे बिग बॉसच्या टीमने एक मोठं षडयंत्र रचलंय. तुम्ही हे माना अथवा नका मानो, पण बिग बॉस यांना नेगेटिव्ह TRP साठी रेशम हिला शेवटच्या आठवड्यापर्यंत घेऊन जाणं भाग आहे. पण लोकांचे बहुमत नसल्यामुळे रेशम ही शोच्या बाहेर गेली तर कसं होणार? म्हणूनच बहुधा या 3 वाईल्ड कार्ड एंट्रीजला शो मध्ये फक्त एका फिलरच्या भूमिकेसाठी आणलं असावं. येणाऱ्या आठवड्यामध्ये आपण हे बघालच की त्यागराज आणि शर्मिष्ठा हे दोघे आपल्याला नॉमिनेशन मध्ये दिसतील व वोटिंगच्या आधारावर बाहेर सुद्धा जातील, म्हणजे रेशम आणि त्यांच्या टीमला 2 ते 3 अधिक आठवडे घरात राहायला मिळेल. हे माझे व्यक्तिगत समीक्षण आहे. तुम्हाला या वाईल्ड कार्ड एंट्रीज बद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये जरूर लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.